तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गुडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला Top 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81-67-67-62-67. त्यांचे नातेवाईक इकडे येतात आणि खेदानं मला सांगावंस वाटतं की आपण मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी त्यांना आधार कार्ड देतो, ग्रामपंचायतमध्ये रेशन कार्ड देतो आणि त्यांना मतदानाचा अधिकार देतो. तुम्ही तपासून पहा, आज जे गुन्हेगार आहेत ना हे इथले स्थानिक नाही. आणि म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना सर्व सरपंचांना सांगेल, या ठिकाणी आपण याच्या पुढे अतिशय जबाबदारीने वागलं पाहिजे. काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा दाखला, आणि सर्वात महत्वाची म्हणजे हिंदू बांधव त्या ठिकाणी आपल्या जमिनी जास्त मोबदला जरी मिळाला तर मुस्लिम समाजाला विकतात, हे यापुढे थांबलं पाहिजे. आणि ते सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, कुठलाही व्यवहार बाहेरच्या लोकांशी करू नये. आपल्या गावात भरपूर श्रीमंत लोक आहेत, त्या ठिकाणी ही बाहेरची अवलाद जर आली तर यापुढे सुद्धा त्या घटना घडल्याशिवाय राहणार नाही, मी सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी एकबोटे साहेब, मला आठवते 30 वर्षापूर्वी जवळे बाळेश्वर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी गोशाळा सुरू केली होती, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आपण शिवाजीनगरला जे काम करतात त्याचप्रमाणे आम्ही या पठार भागामध्ये गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी गो हत्याबंदी आणि अशा चळवळीमध्ये काम करतो. 25 वर्षापूर्वी त्या ठिकाणी दिल्लीवरून एक मुस्लिम समाजाचा गोटा येथे माणूस आला, त्यांनी त्या ठिकाणी गाई डांबून ठेवल्या आणि कत्तलीला घेऊन जात असताना आम्ही स्वतः खंडू जाधव वगैरे सगळे गोट्याचे कार्यकर्ते आम्ही त्याला इतका ठोकला जागेवर ठोकला, त्याच्यानंतर कोणत्याही अवलादी या ठिकाणी निर्माण झाल्या नाही. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं, मी या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे सांगतो, पोलीस खात्याला मी आव्हान देतो की आपण सुद्धा या घटनांना जबाबदार आहात. याच कारण अवैध धंदे या ठिकाणी पठार भागात मांडलेले आहेत, अवैध धंदे या ठिकाणी पुष्कळ प्रमाणात मांडलेले आहेत आणि हे धंदे करणारी ही लोक आहेत आणि याच्यातून आपले हिंदू मुलं सुद्धा त्या ठिकाणी ओढली गेलेली आहेत. मी सर्व हिंदू बापांना त्यांच्या कुटुंबियांना सांगतो की या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे करणार नाही, मुलं यासाठी काळजी घेतली पाहिजे. मी खेडकर साहेबांना विनंती करेल, खऱ्या अर्थाने या ठिकाणी अनेक अवैध धंदे, अनेक प्रकारचे धंदे चालू आहेत. जे वरिष्ठ पोलीस अधिकारी असेल त्यांना मी विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. हा घरगाव पोलीस स्टेशनचा भोंगळ कारभार थांबला पाहिजे. या ठिकाणी आमच्या आया बहिणी जर त्या ठिकाणी केस घेऊन गेल्या तर NC देण्यासाठी पैसे द्यावे लागतात. अतिशय खेदाची बाब, NC देण्यासाठी 2-3 दिवस आणि कुठलीही NC साहेबांना विचारल्याशिवाय दिली जात नाही. आणि यामुळं त्या ठिकाणी हे सगळे हप्ते देऊन धंदे चालू आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. आणि यामुळे या अवलादी भोकळलेल्या आहेत, हे त्यांना ठेवा. हे संपूर्ण आजचा दिवस आक्रोश मोर्चा हे नाही तर आपण कायम संघटित होऊन या अवलादी ठेसल्या पाहिजे. या भूमिकेशी मी आहे, यापूर्वी आम्ही ठेसलेल्या आणि इकडून पुढे ठेसणार आहोत. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू. इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत निवासी शाळा, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नर्सरी ते इयत्ता 12वी सायन्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श महाविद्यालय, BA BCOM आणि BSc, आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, BSc MLT, BSc MIT, DMLT, PGD MLT आणि AD MLT. निसर्गरम्य वातावरणात मुलांचं शिक्षण. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. आदर्श ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट खडकवाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 024-88-29-71-04.